तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे। ही ग्रेव्ही पाहू शकता आणि ही तर्री पण किती सुंदर आली आणि एकदम वेगळ्या पद्धतीत बनवली आहे। जरूर अशी एकदा बनवून पहा, बिल्कुल कडू होत नाही आणि खूप छान लागते खाण्यासाठी। नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी, ती मी भरून भाजी बनवणार आहे। ही पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीत मी ह्यांना उभे कारले कट करून घेतलेत आणि ह्यात थोडं थोडं मीठ भरून ठेवलं होतं आणि आता मी हे मीठ भरून अर्धा तास अशीच कारले ठेवली होती आणि आता मी ही कारली पुन्हा धुवून घेणार आहे। म्हणजे ह्यात टाकलेलं मीठ पण धुवून जाणार, पण हे कारलं असं केल्याने कडू होत नाही कारण आपण ह्यात मीठ भरून ठेवल्यामुळे ह्याचा जो कडूपणा आहे तो मिठासोबत धुवून निघतो, म्हणजे कडूपणा कमी होतो। आता मी ह्याचं भरून कारल्याची भाजी बनवणार आहे, तुम्ही पाहू शकता। त्यासाठी मी तो कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून आणि त्यातच मी हे खोबरं टाकणार आहे आणि मी कुठलंही वाटण भाजून घेणार नाही आज। अगदी म्हणजे कसं भाजून घेतलं खोबरं वगैरे तर छान होतं, पण मी असंच टाकणार आहे। असंही केलं तरी छान होतं, काय आपल्याला कुठं भाजी जास्त ठेवायची तर नाहीच, लगेच खपणार आहे। इथं एक चमचा तीळ, एक चमचा धने ह्यातच टाकून घेते मी आणि ह्याच्यामध्ये हा शेंगदाणे टाकायचे आपल्याला, पण मॅक शेंगदाण्याचं मी कूट केलेलं आहे त्यामुळे मी हा कूट टाकणार आहे शेंगदाण्याचा। आपण नंतर टाकूया, अगोदर ह्याच्यात आपण लसूण आलं वगैरे टाकून घेऊया। मी ही लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे, मी हे एक चमचा टाकून घेते। ही गावरान लसूण आहे माझ्याकडे, मी लसणाची पेस्ट करून ठेवते म्हणजे पटकन होतं। मी ह्याच्यात टाकून घेते आणि हे सगळं आता आपण मिक्सरला फिरून घेऊया। आपण हे वाटण छान वाटून घेतलंय आणि आता मी ह्याच वाटणामध्ये हे शेंगदाण्याचे कुटाचे दोन चमचे टाकणार आहे आणि ते पण आता ह्याच्यातच फिरून घेणार आहे, तुम्ही पाहू शकता। आणि त्यातच मी हे मसाले पण ह्यातच टाकून घेणार आहे, तसं तर आपण फोडणीत पण टाकू शकतो, पण मी आता सगळं एकत्र वाटूनच घेणार आहे। आपण तेल ठेवलेलं आहे कढईत, छान आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण थोडीशी जिरी मोहरीची फोडणी टाकून घेऊया, तुम्ही पाहू शकता। आणि आपण मसाले वगैरे आधीच टाकून घेतलेले आहेत आणि ह्याच तेलामध्ये मी आता हे थोडस कारले फ्राय करून घेणार आहे, तुम्ही पाहू शकता। आपल्याला थोडेसे तेलात छान तेलावरती आपल्याला यांना परतून घ्यायची अगोदर आणि थोडस आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं। जेवढं आपण भाजीला टाकणार आहोत तेवढं मीठ टाकून या मिठामध्ये आपल्याला यांना परतायची, छान पाहू शकता तुम्ही। असं छान परतून एक दोन मिनिटं मी वाफ काढून घेणार आहे झाकून, फक्त दोन मिनिटं, जास्त पण नाही। छान आपले आता हे परतून झाले, तुम्ही पाहू शकता। आणि मस्त ह्यांना आता ह्यांचा कडूपणा पूर्णपणे गेलाय आणि तेलामध्ये आपण फ्राय केल्यामुळे तर अशी एकदमच छान होतात टेस्टी। जरूर अशा पद्धतीत एकदा अशी भाजी बनवून पहा, तुम्ही पाहू शकता किती छान फ्राय झाले हे पहा। आता ह्याच्यातच आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचंय, हे सगळं वाटण टाकून घेते मी थोडंसं पाणी वगैरे टाकून आणि हे वाटण छान ह्याच्यामध्ये आपल्याला करून द्यायचं। पुन्हा हे वाटण बिलकुल म्हणजे असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याच्यात परतायचं आहे आणि त्यानंतर ना मग आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून मग तुम्ही किती ग्रेव्ही लपथपी जशी बनवणार आहात तशी बनवू शकता। आता हे आपल्याला वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता। खूप छान असं वाटणाने तेल सोडलेलं आहे आणि खूप टेस्टी होते अशा पद्धतीत भाजी। आता ही भाजी एवढी तर घट्ट वाटणामध्ये आहे कारण मी वाटण खूप जास्त वापरलेलं आहे ज्यादा भाजी करण्यासाठी। आता मी याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते, तुम्ही पाहू शकता। आता मी एवढंच पाणी टाकलेलं आहे, अजून ह्याच्यात थोडासा अर्धा ग्लास पाणी टाकून घेते आणि छान ही भाजी शिजून द्यायची। आणि ही वाटणात पण हे कारलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि अजूनही थोडंसं शिजवायचं 5 मिनिटं म्हणजे ही भाजी आपली तयार झाली। थोडंसं मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता एवढी ग्रेव्ही ठेवलेली आहे याच्यामध्ये, तुम्ही पाहू शकता किती छान। आणि आता ह्याला आपण 5 मिनिटं ते 10 मिनिटं अगदी कमी वेळ नाही, जास्त वेळ सांगणार आहे मी तुम्हाला। 10 मिनिटं एकदम स्लो गॅसवरती याला ठेवून द्यायचं आपल्याला। 10 मिनिटात हे कारलं शिजलं जातं आणि जास्त वेळ शिजून दिल्यामुळे याची टेस्ट पण खूप वाढते।